भागात मी आपलं स्वागत करत आहे. मी तुला आयुष्यभर साथ देईन असं अरेंज मॅरेज करणारे लोक म्हणतात. मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन असं लव मॅरेज करणारे लोक म्हणतात. तर लव असो किंवा अरेंज मॅरेज, लग्ना अगोदर प्रत्येक जण आपल्या जोडीदाराला असंच सांगत असतो. पण लग्नानंतर प्रॅक्टिकल लाईफ जगताना असं वागणं शक्य असतं का हो? एक मिनिट, आपण त्यांनाच विचारूया ना. चला तर सर्वप्रथम आपण बोलूया लव मॅरेज कपलला. या तुमची ओळख करून द्या. माझं नाव अजित सिंह सोनवणे, मी राहायला प्रभादेवीला आहे. मी सर्व्हिसला जेट एअरवेजमध्ये आहे. आणि आमच्या सौबद्दल सांगायचं म्हणजे की माझ्या ज्या काही चुका असतील ती मला व्यवस्थितपणे प्रेमाने समजून सकते आणि त्या चुका मी सुधारायचा प्रयत्न करतो. माझा आवडता छंद, मला रायफल शूटिंग आवडते आणि म्युझिक आवडतं. आणि तुम्ही? माझं नाव जान्हवी वीरा अजित सिंह सोनावणे. आम्ही प्रभादेवी येथे राहतो. मी साऊंडक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे ॲज अ अकाउंट ऑफिसर म्हणून. आणि अजितच्याबद्दल सांगायचं म्हणजे आतापर्यंत जसं म्हणता ना लव मॅरेज की चंद्र तारे, पण ही इज ऑलवेज ट्राय, तो नेहमी माझ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. एवढंच. या बसा. आता आपण बोलूया अरेंज मॅरेज कपलला. या तुमची ओळख करून द्या. मी मिलिंद कानेटकर, मी बोरिवली इथे राहतो आणि मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे. लासन अँड टुब्रोमध्ये काम करतो. माझ्या बायकोबद्दल सांगायचं झालं तर शी इज डॉक्टर, ती MD आयुर्वेदिक आहे आणि ती माझ्या संसारात माझ्या सगळ्या ह्याच्यात शी इज व्हेरी सपोर्टिव्ह इन ऑल रिस्पेक्ट्स आणि शी इज ऑलराऊंडर. दॅट्स वॉट आय वॉन्ट टू से. आणि तुम्ही? मी डॉक्टर दीप्ती कानेटकर, मी MD आयुर्वेद असून बोरिवली इथे माझी स्वतःची कन्सल्टिंग प्रॅक्टिस आहे. आणि संगीत, काव्यलेखन या सर्वाची मला आवड आहे. आणि मिलिंदविषयी सांगायचं म्हटलं तर मिलिंद हा एकदम प्रेमळ आणि समंजस पती आहे आणि माझ्या सर्वच ॲक्टिव्हिटीजमध्ये तो मला नेहमीच प्रोत्साहन देत असतो. या बसा. तुम्ही इथं आलात म्हणून तो खुशी मीटर पण खूप खुश झालं आहे. आता आपण यांच्याशी थोडा गप्पा मारूया. तुम्हाला विचारते मी, लग्नाआधी त्यांना पटवण्यासाठी काही थापा मारल्यात का हो तुम्ही? हो, खूप मारलं. थोड्याशा. बायको करिअरिस्ट आहे, तुम्हाला आवडतं का? मला आवडतं. तिने करिअर केलेलं आहे, तिच्या ज्या आता ज्या फील्डमध्ये ती आहे त्या करिअरसाठी ती जी धडपडती आहे ते मला खूप आवडतं. आणि ती असंच म्हणजे ती तिची काय म्हणतात त्याला की तिने प्रोग्रेस करावा तिच्या फील्डमध्ये, माझी इच्छा आहे. तुम्हाला विचारते, प्रेम प्रकरण नेमकं कसं सुरू झालं? आता ॲक्च्युली बघायला गेलं तर हा माझ्या मैत्रिणीचा भाऊ, तर शाळेपासून आम्ही एकत्र होतो. पण तेवढं असं जस्ट बघून आवडायचं असं कधी वाटलं नव्हतं. पण नंतर आफ्टर ग्रॅज्युएशन जेव्हा भेटला पुन्हा बऱ्याच वर्षांनी आनंद झाला, त्या म्हटलं ही इज अ राईट चॉईस. म्हणून म्हटलं बेटर आय ओनली प्रपोज आहे, म्हणून मी त्याला मी स्वतःच प्रपोज करून टाकलं. 5 मिनिटाचा गॅप, 5 मिनिटात मी केलं. प्रेमाची व्याख्या तुमच्या मते काय? प्रेम म्हणजे काळजी, एकमेकांबद्दल वाटणारी काळजी, ते खरं. लव इज टू केअर अँड केअर इज टू शेअर, दॅट्स व्हॉट आय फील. तुम्हाला विचारते मी, ओळख करून देताना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होता की असंच सांगितल्या? ॲब्सोल्युटली सगळ्या खऱ्या होत्या. एकदम एकदम काही लपवलं नाही? काही नाही. लग्नाआधीच्या भेटीत केलेल्या त्या आणि आत्ताच्या त्या ह्यात काही फरक आहे? नाही. अजिबात नाही, असं कसं शक्य आहे? थोडा तर फरक पडला असेल लग्नानंतर. ती जास्त काय केअरिंग झाली? जास्त केअरिंग झाली. करेक्ट, उलटा फरक पडलाय. नवऱ्याच्या ना आवडत्या गोष्टींची तक्रार करता का तुम्ही? हा थोडीफार, कारण त्याची झोप झोपाळूपणा मला आवडत नाही. मग तू काय झोपतो सारखा, काहीतरी आपण जाऊया उत्साहाने कुठेतरी जाऊया वगैरे असं मी करत राहते. आणि तो ऑफिसमधून जमून आल्यावर नाही मला झोपायचं आहे मला झोपायचं आहे, मग मी तक्रार करते नॅचरली. अच्छा, मला सांगा फोटो बघून त्यांना पसंद केलं की प्रत्यक्षात भेटल्यावर पसंद केलं? आम्ही प्रत्यक्षात भेटलो होतो डायरेक्ट. अच्छा, म्हणजे पोहे आणि चहा? आई ग, आमच्या बाबतीत जरा उलट झालं, मी पोहे चहा केलेले. तर ही झाली यांची ओळख. आता आपण आपल्या पहिल्या फेरीकडे जाऊया, त्याच्या अगोदर एक टॉस करूया. टॉस केल्यानंतर जी टीम टॉस जिंकेल तर प्रत्येक फेरी त्यांच्याकडनं सुरू होईल.
आणि समज जर टाय झाला, दोन्ही दोघांचे पॉईंट सेम झाले, तर ज्यांनी टॉस जिंकला असेल ती फेरी तो जिंकला. करूया टॉस. लव्ह मॅरेज. आमच्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. म्हणजे या फेरीत नवऱ्याला बायकोबद्दल प्रश्न विचारले जातील आणि बायकोला नवऱ्याबद्दल प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तराला मिळतील 10 पॉईंट्स. तुम्हाला विचारते आता, ह्यांचं आवडतं मॅगझिन लोकप्रभा. आठवड्यातून किती वेळा बाहेर जेवायला जाता? आठवड्यातून एकदा. एव्हरी संडे आम्ही जातोच. पहिल्या भेटीचा महिना आणि तारीख? 20 जून. हो, महिना आणि तारीख एकच झालं. 20 जून. ओके, राईट. तुम्हाला आवडता, ह्यांचा आवडता क्रिकेटर गावस्कर. बरोबर. पंखा फास्ट करून झोपायला आवडतं खूप खूप. तुम्हाला त्रास होतो ना त्याचा, म्हणून तर त्याच्यानं माझं थोडं वाचतं की अरे पंखा जरा स्लो कर, पण त्याला आवडतं. घरच्या कामात बायकोला मदत करता का? अगदी अगदी. कधी कधी आल्यावर माझ्यासाठी चहा वगैरे करून ठेवलेलं असतं ऑफिसमध्ये. खूप चांगलं. आता आपण यांना विचारूया. तुम्हाला विचारते मी, तुमचा आवडता नायक? सूर्यकांत. हा. नवऱ्याच्या स्वभावातील न आवडणारी गोष्ट, म्हणजे तुमच्या जनरल हॅबिट मधली? झोप. येस, झोप. घरातली कामं वेळेवर करतात का? प्रश्नच नाही. होय होय, प्रश्नच. आता तुम्हाला मी यांच्याबद्दल विचारते. आवडते थंड हवेचे ठिकाण? म्हैसूर. महावरणच होतं पण महाबळेश्वर. आणि न आवडणारी नायिका? नाही, तशी न आवडणारी कोणती नाहीये फारशी. नाही, कुणीच नाही. जगातली सगळ्यात आवडती गोष्ट? त्यांची लाडकी पत्नी. तर ही झाली आपली पहिली फेरी. आपण स्कोर बघूया या फेरीचे. अरेंज मॅरेजला मिळत आहेत 50 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 60 पॉईंट. तुम्हाला मिळत आहे विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हाला मिळतं आहे विवा पश्चिमतर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. आता आपण दुसऱ्या फेरीकडे जाऊया. आमच्या दुसऱ्या फेरीचं नाव आहे गंमत जम्मत. म्हणजे गंमत करायची. दोन गेम्स आहेत, दोघांनी खेळावे लागतील. पहिल्या गेमला सुरू करूया. या तुम्ही इथे बरं. गेम समजावते मी तुम्हाला. तुम्ही पकडा हे, ही टोपी तुम्ही पकडा. हे असे कॅप फेकतील, ती कॅप तुम्ही या छडीत पकडायची आहे. हां, ओके. आणि कॅप पडली तर तुम्ही यायचं नाही बाहेर सर्कलच्या. तुम्ही जाऊन कॅप उचलायची, परत सर्कलमध्ये यायचं आहे आणि टाकायचं. हा गेम खेळायला 1 मिनिटाचा वेळ होईल दिला जाईल तुम्हाला. जितका स्कोर तुम्ही करणार त्याच्यापेक्षा जास्त स्कोर ह्यांना करावं लागेल. सुरू करायचं? वेळ सुरू होत आहे. 1 मिनिट सुरू. पटपट पटपट. सेकंद झाली आहे. चाळीस सेकंद. सो काउंट डाऊन स्टार्टिंग. 10, 9, 8, 7. थँक्यू. या थ्रो चांगला नाही. कळला तुम्हाला गेम? वेळ सुरू होत आहे. येस, आता चला. नीट फेका, लवकर लवकर. सेकंद झाले.
40 सेकंद. आय 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 काउंटडाउन सुरू जाता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. बॅडमिंटन खेळतात असं वाटतंय मला, अजून काही नाही. या बसा. एक पहिल्या राऊंडचा स्कोर बघूया आपण. अरेंज मॅरेज टीमला मिळतात 0 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेज टीमला मिळतात 20 पॉईंट्स. आता आपण दुसऱ्या गेमला सुरुवात करूया. या तुम्ही इथे बरा आणि तुम्ही इथे बरा. सेम 1 मिनिटाचा वेळ आहे. फुटबॉल माहिती आहे ना कसं खेळतात? हा बॉल आहे ना, फुटबॉल खेळत खेळत या सकलपर्यंत जायचं, मग तिकडून तिकडे, मग तिकडून इथे, आणि इथे आलं की तुम्ही या सकलवर थांबायचं अँड शी विल कंटिन्यू. जितके जास्ती सर्कल्स तुम्ही घेणार त्यांच्यापेक्षा जास्ती सर्कल्स त्यांना घ्यावे लागतील. 1 मिनिटाची वेळ आहे. टाइम स्टार्ट्स नाव. चला चला पटापट. आणा आणा परत आणा. उचलू नका. असं 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 बॉल फक्त पायाने खेळायचं. पायनी देखत. 40 सेकंद झाली आहेत. मजा आली. या तू गेम करणार तुम्हाला. वेळ सुरू होत आहे आता. चला सावकाश. चला चला कंटिन्यू. हळू हळू हळू. वेल प्लेड. 40. आता आपण या गेमचा स्कोर बघूया. तुम्ही 4 सर्कल्स घेतले आणि ह्यांनी 4 सर्कल्स घेतले, म्हणून इथे झाला टाय. तुम्हालाही 20 पॉईंट्स मिळत आहेत आणि तुम्हालाही 20 पॉईंट्स मिळत आहेत. गंमत जम्मतचा स्कोर असा आहे, तुम्हाला मिळत आहेत 20 पॉईंट्स आणि ह्यांना मिळत आहेत 40 पॉईंट्स. तर गंमत जम्मत ही फेरी लव्ह मॅरेजनी जिंकल्यामुळे त्यांना मिळत आहे. आत्तापर्यंतच आपण स्कोर बघूया, म्हणजे डार्लिंग डार्लिंग राऊंड आणि गंमत जम्मत राऊंड. अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 70 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 100 पॉईंट. आमच्या पुढच्या फेरीचं नाव आहे विंडो शॉपिंग. या गेमबद्दल समजून सांगते मी तुम्हाला. 3 रंगाच्या बास्केट्स आहेत इथे, तशाच 3 रंगाच्या पिशवाई आहेत. लाल रंगाच्या बास्केटमधनं फक्त 2च वस्तू उचलून लाल रंगाच्या पिशवीत टाकायच्या. 2 पेक्षा जास्ती उचलला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. प्रत्येक रंगाच्या शॉपिंगला तुम्हाला 10 सेकंद मिळतील. जितक्या वस्तू तुमच्या जुळून येतील त्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला 10 पॉईंट्स मिळतील. वेळ सुरू होत आहे आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 2च वस्तू ना? हो 2च. त्यांना टेन्शन आलं काय रे, किती भरल्यास. वेळ सुरू होत आहे आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बस बस पडलं 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 पडू दे, काय हरकत नाही.
आता ग्रीन कलर, वेळ सुरू होत आहे आता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, स्टॉप. या बाय, तुमचं शॉपिंग झालं. युअर टर्न. कळलं ना गेम? वेळ सुरू होत आहे आता. कुठनं घ्या? एक, दोन, तीन, चार, लवकर, सहा, सात, आठ, नऊ, दहा. आता ब्लू कलर. वेळ सुरू होत आहे आता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. काय विचार करता तुम्ही एवढे? हे वस्तूच दिसत नाही. आता ग्रीन कलर. वेळ सुरू होत आहे आता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, स्टॉप. या बसा. मजा येत ना? आता बघूया. आता खरी मजा आहे. त्या बरोबर बोललेल्या. किती वस्तू घेतल्या? तीन वस्तू या बॅगेत आहेत. वाटलेलं असं ना तुम्हाला? काहीतरी घोळणं. मी काहीच करू शकत नाही. ही हिरवी पिशवी डिस्क्वालिफाय होते. आता आपण निळ्या पिशवीकडे जाऊया. तीन आकडा आवडतो की काय तुम्हाला? इथे पण तीन आहे. इथे बघूया. नाही, इथे दोनच आहे. एक पण काय होणार? मूग आणि ब्लॅक पेपर. सो सॅड. बडीशोप आणि मुगाची डाळ. काहीच पॉइंट मिळत नाही. आय एम सो सॉरी. तीन वस्तू घेतल्यात तुम्ही. आय एम सो सॉरी. इथे आहे गॅस आणि कॅमेरा. अरे वा, इथे गॅस आहे. तुम्हाला 10 पॉइंट मिळतात. म्हणूनच एवढा वेळ लागला असेल. जीरा आणि मुगाची डाळ. इथे आहे, इथे मुगाची डाळ आहे. 10 पॉइंट. स्कोर असा आहे, लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 0 पॉइंट आणि अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 20 पॉइंट. तर ही फेरी अरेंज मॅरेजची जिंकली. फायनल स्कोर्स आहेत, अरेंज मॅरेजला मिळत आहेत 90 पॉइंट आणि लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 100 पॉइंट. थोडक्यात आजच्या आपल्या एपिसोडची जोडी नंबर 1 आहे लव्ह मॅरेज टीम. या आणि तुम्हाला मिळत आहे फ्री स्टे इन रिसॉर्ट फॉर 3 डेज अँड 2 नाईट. बाय.